Hi everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss flat panel displays and its examples. So what is a flat panel display? Flat panel display manje kay? The flat panel display refers to a class of video devices that have reduced volume, weight and power requirement compared to CRT. CRT आपण बघितलंय लास्ट व्हिडिओ मध्ये. CRT काय आहे? कॅथोड रे ट्यूब आहे. तर कॅथोड रे ट्यूबच्या कंपॅरिझन जर केलं तुम्ही फ्लॅट पॅनल डिस्प्ले सोबत, तर त्याच्या कंपॅरिझनला फ्लॅट पॅनल डिस्प्ले ह्याचं व्हॉल्यूम, वेट आणि पॉवर हे दोन्ही पण रिड्यूस्ड होतंय ॲज कम्पेअर टू CRT. आपले जे फ्लॅट पॅनल डिस्प्ले असतात ते वजनाला हलके असतात, त्याचा व्हॉल्यूमही आकारानेही ते छोटे असतात, स्लीम असतात आणि पॉवर रिक्वायरमेंट म्हणजे पॉवर पण त्यांना कमी लागते ॲज कम्पेअर टू CRT डिस्प्ले. एक्झाम्पल आहेत त्याचे स्मॉल TV मॉनिटर, कॅल्क्युलेटर, पॉकेट व्हिडिओ गेम्स, लॅपटॉप कम्प्युटर अँड ॲडव्हर्टाइजमेंट बोर्ड इन इलिव्हेटर. आता आपण फ्लॅट पॅनल डिस्प्ले कुठे कुठे बघतो? आता जे काही आपण टेलिव्हिजन बघतो, TV येतात, ते कसे येतात? फ्लॅट पॅनल डिस्प्लेच्या डिव्हाइसमध्ये येतात. आपण LED डिस्प्ले बघतो, LCD डिस्प्ले, जे काही टेलिव्हिजन येतात, इव्हन लॅपटॉप जे आहेत, कॅल्क्युलेटर आहे, आपले मोबाईल फोन्स आहे, हे सगळे कशाच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? तर फ्लॅट पॅनल डिस्प्लेच्या कॅटेगरीमध्ये येतात. कारण तिथे तुमचा जो डिव्हाइस आहे, डिस्प्ले डिव्हाइस, त्याचा व्हॉल्यूम कमी केलेला आहे, त्याचं वेटही कमी आहे आणि त्याला पॉवर रिक्वायरमेंट पण कशी लागते? कमी लागते. तसंच ॲडव्हर्टाइजमेंट बोर्ड असतात, रोडनी डिजिटल बोर्ड्स लावलेले असतात, ॲडव्हर्टाईज केले दाखवले जातात त्याच्यावर, ते बोर्ड्स आहे. त्याच्यानंतर इलिव्हेटर म्हणजे लिफ्टमध्ये सुद्धा जे काही बोर्ड्स असतात, लिफ्टचं बटन आपण प्रेस करतो, ते जे काही बोर्ड्स असतात ते पण काय आहे? तुमचे फ्लॅट पॅनल डिस्प्लेचे एक्झाम्पल आहेत. फ्लॅट पॅनल डिस्प्ले आर थिनर दॅन CRT. आता आपल्याला माहिती आहे की CRT डिस्प्लेपेक्षा हे जर वजनाने कमी आहे आणि त्याचं व्हॉल्यूम कमी केलंय, तर हे कसे आहे? थिनर आहे ॲज कम्पेअर टू CRT. फ्लॅट CRT चं एक्झाम्पल बघितलं तर ते जुने जे TV आहेत ते कोणत्या मॉडेल, कोणत्या डिस्प्लेचा यूज करत होते? CRT डिस्प्लेचा यूज करत होते. पण आता जे काही टेलिव्हिजन सेट्स येत आहेत किंवा कम्प्युटर येत आहे, लॅपटॉप येत आहे, हे कोणत्या टेक्नॉलॉजीचा, कोणत्या डिस्प्ले डिव्हाइसचा यूज करतात? तर फ्लॅट पॅनल डिस्प्लेचा. वी कॅन हँग देम ऑन वॉल्स ऑर वियर देम ऑन अवर रिस्ट. आपण हे फ्लॅट पॅनल डिस्प्ले आहे हे कुठे आपल्या घरात वॉलला पण हँग करू शकतो, अडकवू शकतो. LED डिस्प्ले म्हणा, LCD डिस्प्ले म्हणा, आत्ताचे जे टेलिव्हिजन आपण बघतो, LED LCD डिस्प्ले, ते आपण आपल्या घरातल्या भिंतीला अडकवू शकतो. किंवा जे डिजिटल वॉच पण म्हणा, ते आपण आपल्या हातावर, रिस्टवर वियर करू शकतो. मग हे कशाचे एक्झाम्पल आहेत? आपले फ्लॅट पॅनल डिस्प्ले. फ्लॅट पॅनल डिस्प्ले इज क्लासिफाईड इन टू 2 टाईप. फ्लॅट पॅनल डिस्प्ले आहे हे 2 टाईपमध्ये क्लासिफाय केले जातात. फर्स्ट आहे इमिसिव्ह डिस्प्ले अँड सेकंड आहे नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. फ्लॅट पॅनल डिस्प्ले हे 2 टाईपमध्ये डिवाइड केले जातात, क्लासिफाय केले जातात. फर्स्ट आहे इमिसिव्ह डिस्प्ले आणि सेकंड आहे नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. तर इमिसिव्ह डिस्प्ले काय आहे? व्हॉट इज इमिसिव्ह डिस्प्ले? द इमिसिव्ह डिस्प्लेज आर डिव्हाइसेस दॅट कन्व्हर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू लाईट. द इमिसिव्ह डिस्प्ले हे एक टाईपचे डिव्हाइस आहे, ते काय करतात? कन्व्हर्ट करतात. कोणती एनर्जी? इलेक्ट्रिकल एनर्जी. कशामध्ये कन्व्हर्ट करतात? तर लाईटमध्ये. द इमिसिव्ह डिस्प्लेज आर डिव्हाइसेस दॅट कन्व्हर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू लाईट. जे डिव्हाइस इलेक्ट्रिकल एनर्जी लाईटमध्ये कन्व्हर्ट करतात त्याला कोणते डिव्हाइस, डिस्प्ले डिव्हाइस म्हटलं जातं? इमिसिव्ह टाईप ऑफ डिस्प्ले डिव्हाइस. त्याचे एक्झाम्पल काय आहेत? तर प्लाझ्मा पॅनल डिस्प्ले, लाईट इमिटिंग डायोड म्हणजेच LED डिस्प्ले, हे दोन त्याचे काय आहे? एक्झाम्पल आहे जे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. नॉन इमिसिव्ह डिस्प्ले म्हणजे काय? द नॉन इमिसिव्ह डिस्प्लेज यूज ऑप्टिकल इफेक्ट्स
to convert sunlight or light from some other source into graphics patterns. Non-emissive display काय आहे मग? Non-emissive display कशाचा यूज करून ऑप्टिकल इफेक्ट्सचा यूज करून काय करता? कन्वर्ट करता. काय कन्वर्ट करता? सनलाइट किंवा लाईट, कोणत्याही अदर सोर्स कडून भेटलेली लाईट किंवा सनलाईट हे कन्वर्ट करता. कशामध्ये कन्वर्ट करता? ग्राफिक्स पॅटर्न्स मध्ये कन्वर्ट करतात. पण कशाचा यूज करून कन्वर्ट करता? ऑप्टिकल इफेक्ट्सचा यूज करून कन्वर्ट करतात. तर ते कोणते डिस्प्ले झाले तुमचे? नॉन इमिसिव्ह डिस्प्ले. The non-emissive displays use optical effects to convert sunlight or light from some other source into graphics patterns. तसे example आहे liquid crystal display, that is LCD. Non-emissive display काय करता? Optical effects चा use करता. कशा साथी? Sunlight or light convert करन्या साथी कशा मदे? ग्राफिक्स पॅटर्न्स मध्ये. हे झाले तुमचे दोन टाइप, इमिसिव्ह अँड नॉन इमिसिव्ह. आता आपण फर्स्ट बघणार आहोत इमिसिव्ह डिस्प्लेचं. फर्स्ट एक्झाम्पल आहे एलईडी डिस्प्ले. एलईडी डिस्प्ले म्हणजेच काय? लाईट इमिटिंग डायोड. त्याला काय म्हणतात? एलईडी. लाईट इमिटिंग डायोड डिस्प्ले इज अ स्क्रीन डिस्प्ले टेक्नॉलॉजी that uses a panel of LEDs as the light source. Light emitting diode display, LED display मध्ये काय केलं जातं? तर LED च्या lights असतात, LED lights असतात, त्याचा एक panel असतो, एक board असतो थोडक्यात, जिथे ते एक particular sequence मध्ये, way मध्ये ते तिथे arrange केलं असतं, ठेवलेलं असतात. LED display is one of the main screen displays that are being commercially used. आजकाल LED display हे एक display commercially mostly use होणारे display devices आहे. आपण जर mobile phones बघितले किंवा television sets बघितले, mostly आजकाल laptops बघितले, ते कोणत्या display चा use करतात? LED display चा use करतात. Advantage of LED display is its efficient and low energy consumption. Advantage काय आहे LED display चं? तर its efficient and low energy consumption. ते कसं आहे? कार्यक्षम आहे. ते खूप व्यवस्थित त्याचं कार्य करतं आणि लो एनर्जी कन्झम्पशन त्याची, ते लो एनर्जी म्हणजे कमी एनर्जी घेतं, कन्झ्युम करतं. ठीक आहे. Modern electronic devices such as mobile phones, TVs, tablets, computer screens, laptop screens, etc. use a LED display to display their output. हे काय आहे सगळे? मॉडर्न इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. मी आत्ताच सांगितलं की आपले मोबाईल फोन, टेलिव्हिजन, टॅबलेट्स, कम्प्युटर स्क्रीन्स, लॅपटॉप स्क्रीन्स हे आजकाल कोणत्या डिस्प्ले डिव्हाइसचा यूज करतं? तर एलईडी डिस्प्ले डिव्हाइसचा यूज करतोय. नेक्स्ट आहे, इन दिस डिस्प्ले मल्टीकलर लाईट इमिटिंग डायोड इज अरेंज्ड टू फॉर्म द पिक्सेल पोझिशन इन द डिस्प्ले. इथे काय केलं जातं? मल्टीकलर लाईट इमिटिंग डायोड. डायोड जे आहे, डायोड काय आहे? डायोड इज अन इलेक्ट्रिकल कंपोनंट दॅट अलाउज द फ्लो ऑफ करंट इन ओनली वन डायरेक्शन. डायोड काय करतं? इलेक्ट्रिक करंट फ्लो करतं फक्त एकाच डायरेक्शनला. त्याला काय म्हणतात? डायोड. इट्स अन इलेक्ट्रिकल कंपोनंट. डायोड म्हणजे काय आहे पुन्हा सांगते. डायोड हा एक इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे. तो काय करतो? फ्लो करतो करंट फक्त एकाच डायरेक्शनला. तर असे मल्टीकलर लाईट इमिटिंग डायोड, लाईट इमिट करणारा, सम मल्टीकलरची लाईट इमिटिंग करणारा जो डायोड आहे तो इथे अरेंज केला जातो पिक्सेल पोझिशन इन द डिस्प्ले टू फॉर्म. थोडक्यात तुमची एक स्क्रीन फॉर्म होईल अशा पद्धतीने डायोड काय केले जातात?
अरेंज केले जातात. तर डायोड काय करता, इथे लाईट इमिटिंगचं काम करतात. पिक्चर डेफिनेशन इज रीड आउट फ्रॉम रिफ्रेश बफर अँड एलईडीज ऑन अप्रोप्रिएट लोकेशन आर लिट अप. काय केलं जातं, तुमची पिक्चर डेफिनेशन कुठं स्टोअर केलेली असते, रिफ्रेश बफरमध्ये. रिफ्रेश बफर काय आहे, इट इज अ पार्ट ऑफ अ मेमरी किंवा इट इज अ मेमरी एरिया वेअर वी स्टोअर द डेफिनेशन ऑफ अन इमेज. तुम्ही जी काही इमेज तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसवर ड्रॉ करणार आहे तिचं पिक्चर डेफिनेशन स्टोअर करून ठेवणार जाणाऱ्या मेमरी एरियाला काय म्हटलं जातं, रिफ्रेश बफर किंवा फ्रेम बफर. फ्रेम बफर मधून काय केली जाते, तुमची पिक्चर डेफिनेशन काय केली जाते, रीड केली जाते. त्याच्यानंतर त्या रीड केलेल्या डेफिनेशन नुसार तुमचे जे डायोड्स अरेंज केले आहे, स्क्रीन फॉर्म केली आहे डायोड्स अरेंज करून, तर ते पर्टिक्युलर तेवढे डायोड काय केले जातात, लाईट अप लाईट ऑन केले जातात त्याच्या. आणि तुमची जी काही इमेज आहे ती काय केली जाते, फॉर्म केली जाते. व्होल्टेज अप्लाइड टू डायोड टू प्रोड्यूस पॅटर्न ऑफ डिस्प्ले. तर हे जे लाईट ऑन करायच्या डायोडच्या लाईट लिटअप करायचे त्याच्यासाठी काय केलं जातं, व्होल्टेज अप्लाय केलं जातं. कशाला, तुमचे जे काही डायोड अरेंज केले आहे त्याला, ज्या पर्टिक्युलर डायोडचं लाईट ऑन करायची आहे त्या डायोडला काय केलं जातं, व्होल्टेज अप्लाय केलं जातं. आणि तुमच्या रिफ्रेश बफरमध्ये, मेमरी बफरमध्ये जी डेफिनेशन तुमची इमेजची स्टोअर असणार आहे त्याप्रमाणे तुमची इमेज तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले केली जाते. इथे तुम्ही बघू शकतात काय आहे, हे एलईडी डिस्प्ले आहे. आणि इथे हे पिक्सेल सारखे तुमचे डायोड काय केलेले आहेत, अरेंज केलेले आहे इथे बघू शकतात तुम्ही. आणि त्याप्रमाणे तुमच्या एलईडी डिस्प्लेची स्क्रीन काय केली गेली आहे, फॉर्म केली गेलेली आहे. आता हे वेलकम, हे ऑलरेडी तुमच्याकडे इथे त्यांनी वेलकम हे जे नाव आहे त्या ठिकाणचे काय केले, एलईडीचे जे लाईट काय केलेलं आहे, ऑन केलंय, म्हणून ते स्क्रीनवर काय केले जातात, हायलाइट केले जातात. वेलकम हे नाव आपल्याला दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही इथे वेगवेगळ्या इमेज ड्रॉ करू शकतात. ह्याची डेफिनेशन तुम्हाला आधी कुठे स्टोअर करून ठेवलेली गेली असेल, तुमच्या मेमरी बफर रिफ्रेश बफरमध्ये. देन नेक्स्ट आहे प्लाझ्मा पॅनल डिस्प्ले. प्लाझ्मा पॅनल डिस्प्ले हे सुद्धा कशाचं एक एक्झाम्पल आहे, इमिसिव्ह डिस्प्लेचं. प्लाझ्मा पॅनल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज गॅस डिस्चार्ज डिस्प्लेज. प्लाझ्मा पॅनलला अजून काय म्हटलं जातं, काय नाव आहे, तर गॅस डिस्चार्ज डिस्प्लेज. प्लाझ्मा पॅनल्स आर मेड अप ऑफ ग्लास प्लेट्स फिल्ड विथ अ मिक्सचर ऑफ गॅसेस लाईक नियॉन. प्लाझ्मा पॅनलमध्ये एक फ्लुरोसंट मटेरियल असतं, गॅस असतं, तर तो गॅस कोणता आहे, तर नियॉन गॅसनी फिल केलं असतं. त्याच्या साईडला काय असतं, ग्लास प्लेट्स असतात आणि त्याच्यामध्ये काय केलं असतं, नियॉन गॅस फिल केलेला असतो. नंबर्स ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल कंडक्टिंग प्लेट्स आर प्लेस्ड ऑन ऑपोजिट ग्लासेस. ज्या दोन ग्लास प्लेट्स आहे त्याच्यावर व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली अशा पद्धतीने काय केले जातात, कंडक्टिंग प्लेट्स अरेंज केलेल्या असतात. सपोज दोन ग्लास प्लेट आहे तर एक ग्लास प्लेटवर हॉरिझॉन्टली कंडक्टिंग प्लेट्स ठेवले आहेत आणि दुसऱ्या ग्लास प्लेटवर काय केले जातात, व्हर्टिकली कंडक्टिंग प्लेट्स ठेवल्या जातात. आणि त्यांच्यामध्ये काय असतं, काय फील केलं जातो, नियॉन गॅस फील केला जातो. When voltage is applied to conducting plates, gas at the intersection of two conductors glows up the plasma. जेव्हा त्याला व्होल्टेज अप्लाय केलं जातं त्यावेळेस काय होतं, इंटरसेक्शन होतं त्या दोन्ही कंडक्टर्सचं एकमेकांसोबत, आणि त्याच्यामध्ये जो नियॉन गॅस असणार आहे तो काय करतो, ग्लो करतो. The device reads the picture definition from refresh buffer. आता सांगितलं refresh buffer काय आहे आणि refresh buffer मधून काय केलं जातं, picture definition store केलेली असते, ती read केली जाते. Pixels are separated by providing an electric field to the conductor plate. Pixel separate केल्या जातात कशाचा use करून, electric field apply करून
कंडक्टर प्लेट्सला पिक्सेल काय केले जाता, सेपरेट केले जाता. डिसएडवांटेज ऑफ प्लाज्मा पॅनल्स आर स्ट्रिक्टली मोनोक्रोमॅटिक. डिसएडवांटेज काय आहे प्लाज्मा पॅनल डिस्प्लेचं, तर ते स्ट्रिक्टली मोनोक्रोमॅटिक आहे. मोनोक्रोमॅटिक म्हणजे मोनो म्हणजे सिंगल आणि क्रोम म्हणजे कलर, ते एकच कलरचं इमेज जी काय आहे ती तुमच्या स्क्रीनवर शो करतात, डिस्प्ले करतात. ही एक तुम्ही फिगर जे बघता आहे ती प्लाज्मा पॅनल डिस्प्लेची फिगर आहे. इथे तुम्ही बघू शकतात ही काय आहे, ग्लास प्लेट आहे. ही एक ग्लास प्लेट आहे आणि ही सेकंड ग्लास प्लेट आहे आणि ह्याच्यावर हॉरिझॉन्टली कंडक्टिंग प्लेट्स ठेवल्या गेल्या आहे, अरेंज केलेल्या आहे. आणि ह्या ग्लास प्लेटवर व्हर्टिकली कंडक्टिंग प्लेट्स काय केल्या, अरेंज केल्या गेल्या आहे. आणि इथे मध्ये काय आहे तर निऑन गॅस आहे, इलेक्ट्रोफ्लुरिसेंट मटेरियल आहे. जेव्हा ह्या दोन प्लेट्स एकमेकांवर इंटरसेक्ट करतील तेव्हा हा जो मधला गॅस आहे तो काय करेल, ग्लो करेल. आणि तुमच्या रिफ्रेश बफरमध्ये ज्या पद्धतीने इमेज स्टोअर करून ठेवलेली असणार आहे त्या पद्धतीने तुमच्या स्क्रीनवर काय केलं जाईल, इमेज फॉर्म केली जाईल. इथे पण बघू शकता हे ग्लास प्लेट आहे आणि त्याच्यावर इथे कंडक्टिंग प्लेट्स ठेवल्या आहे व्हर्टिकली. हे काय आहे, इलेक्ट्रोफ्लुरोसंट मटेरियल आहे, निऑन गॅस आहे इथे. आणि ही सेकंड ग्लास प्लेट आहे ज्याच्यावर कंडक्टर प्लेट्स हॉरिझॉन्टली प्लेस केलेला आहे. जेव्हा व्होल्टेज अप्लाय केलं जातं तेव्हा ह्या दोन प्लेट्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि हे जे मिडलला जे काही इलेक्ट्रोफ्लुरोसंट मटेरियल आहे, निऑन ग्लास गॅस जो आहे तो काय करतो, ग्लो करतो ज्या पॉइंटला त्या इंटरसेक्ट करताय. आणि रिफ्रेश बफरमधून इमेजचं डेफिनेशन रीड करून त्याप्रमाणे तुमची इमेज काय केली जाते, तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसवर ड्रॉ केली जाते. हे झालं प्लाज्मा पॅनल डिस्प्ले. नेक्स्ट आहे LCD डिस्प्ले. LCD डिस्प्ले म्हणजे काय, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. इट इज अ नॉन इमेसिव्ह डिस्प्ले डिव्हाइस. आत्तापर्यंत आपण दोन जे पाहिले, LED डिस्प्ले आणि प्लाज्मा पॅनल डिस्प्ले, हे कोणते डिस्प्ले होते, इमेसिव्ह डिस्प्ले होते. तर LCD हा कोणता डिस्प्ले आहे, नॉन इमेसिव्ह डिस्प्ले. इट युजेस द कन्सेप्ट ऑफ पोलरायझेशन टू जनरेट अ पिक्चर. LCD डिस्प्ले कोणती कन्सेप्ट यूज करतं, तर पोलरायझेशनची कन्सेप्ट इथं काय केली जाते, यूज केली जाते. कशासाठी, तुमच्या डिस्प्ले डिव्हाइसच्या स्क्रीनवर जे काही पिक्चर इमेज जनरेट करण्यासाठी कोणती कन्सेप्ट यूज करतं LCD, पोलरायझेशनची. पोलरायझर इज द मटेरियल विच अलाउज पासिंग द लाईट फ्रॉम इट हॅविंग अ सर्टन डायरेक्शन ओनली. लाईट विथ रिमेनिंग अँगल इज ब्लॉक्ड. द पोलरायझर काय करतं, तुमची जे काही लाईट इमिट केली जाणार आहे तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर इमेज डिस्प्ले करण्यासाठी, तर ती फक्त पर्टिक्युलर डायरेक्शनलाच पास केली जाते आणि बाकीची अदर अँगलला जी काही लाईट पास होणार आहे ती काय केली जाते, द लाईट विथ रिमेनिंग अँगल इज ब्लॉक. ते काय केलं जातं, ब्लॉक केले जाते. ग्रीड ऑफ क्रिस्टलाइन सेल्स कॉल्ड निमॅटिक सेल्स आर यूज टू डिझाईन LCD. इथे एक जाळं यूज केलं जातं क्रिस्टलाइन सेल्सचं, त्याला काय म्हटलं जातं, निमॅटिक सेल्स असं म्हटलं जातं. ते कशासाठी यूज केलं जातं, तो तुमचं लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले डिझाईन करण्यासाठी त्याचा यूज होतो, निमॅटिक सेल्सचा. टू लाईट प्लेट्स with polarizer are arranged at a right angle opposite to each other. Horizontal conductors and vertical conductors are placed on each plate respectively. The intersection of both plates defines the screen resolution and hence pixel location. आता इथे बघू शकता तुम्ही फिगर, वर्किंग ऑफ लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेची ही फिगर आहे. ह्याच्यामध्ये बघू शकतात हे काय आहे, तुमचं पोलरायझर आहे. तर ह्याच्यावर काय केलं जातं, लाईट इन्सिडेंट केलं, लाईट दिलाय, पास केलाय. आणि हे पोलरायझर काय करतं, ते एका पर्टिक्युलर डायरेक्शनला काय करतं, लाईट
पास करतं आणि अदरच्या अँगलला जे काही लाईट पास होतोय तो काय करतो, ब्लॉक करतो. हे काय आहे इथे मध्ये, ट्विस्टेड निमॅटिक सेल्स आहे. तुम्ही बघा इथे ह्या ज्या काही सेल्स आहे त्या कशा आहे, ट्विस्टेड आहे. आणि ह्याच्यामधून काय केले जाते, तुमची लाईट पास केली जाते. आणि त्याच्या ह्याच्यानंतर काय असणार आहे, कम्प्युटर डिस्प्लेची जी स्क्रीन असणार आहे त्याच्यावर तुमच्या मेमरी मध्ये किंवा रिफ्रेश बफर मध्ये जी काही इमेज स्टोअर आहे त्याप्रमाणे तुमची इमेज डिस्प्ले केली जाणार आहे. इन ऑन स्टेट निमॅटिक सेल्स आर अरेंज्ड ॲज शोन इन फिगर. या फिगर ऑन स्टेटला कशा असतात निमॅटिक सेल्स अरेंज केलेल्या असतात, तर ट्विस्टेड असतात. हे आपण इथे बघू शकतो. सेल ट्विस्ट द लाईट सो दॅट इट कॅन पास थ्रू द ऑपोजिट पोलरायझर. द रिफ्लेक्टेड लाईट रिचेस द आय ऑफ द व्ह्यूअर अँड सीन विल बी विजिबल. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, इथून ह्या दोन पोलरायझ इथून लाईट तुमचा दिला पास केला जातो. ट्विस्टेड निमॅटिक सेल्समधून तो लाईट पास केल्यानंतर तो पुढे पोलरायझर मधून पास केला जातो आणि त्याच्यानंतर तो कुठे विजिबल असतो, तुमच्या डिस्प्लेच्या स्क्रीनवर किंवा युजरकडे. इन ऑफ स्टेट सेल डज नॉट ट्विस्ट द लाईट अँड सो इट कॅन नॉट पास थ्रू द ऑपोजिट पोलरायझर ॲज शोन इन फिगर के टू. हे तुमची सेकंड फिगर आहे वर्किंग ऑफ लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेची. ती काय शो करते, ऑफ स्टेट. जेव्हा तुम्ही लाईट पास करता ते आणि इथे कोणत्या आहे, तुमच्या ज्या नेमॅटिक सेल्स आहेत पण त्या ट्विस्टेड आहे का, नाही, त्या स्ट्रेट फॉर्म मध्ये आहे. तर मग इथे तुमचं सेकंड पोलरायझरला काय होतं, ती लाईट काय केली जाते, ब्लॉक केली जाते. जर त्या ट्विस्टेड फॉर्म मध्ये असतं तर तुमची लाईट काय केली गेली असती, ट्रान्समिट केली गेली असती आणि तुमच्या डिस्प्लेच्या स्क्रीनवर तुमची इमेज काय झाली असती, डिस्प्ले झाली असती. पण इथं ट्विस्टेड नसल्या कारणामुळे काय झालं, लाईट जी आहे ती काय झाली आहे, ब्लॉक झाली आहे. अँड द लास्ट वन इज टच स्क्रीन. अ टच स्क्रीन इज अ व्हिज्युअल डिस्प्ले दॅट द युजर कॅन कंट्रोल थ्रू सिंगल ऑर मल्टी टच. सम टच स्क्रीन्स कॅन ऑल्सो डिटेक्ट ऑब्जेक्ट सच ॲज अ स्टायलस ऑर ऑर्डिनरी ऑर स्पेशली कोटेड ग्लोव्ज. आता आपल्याला टच स्क्रीन म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत असेल. टच स्क्रीन इज अ व्हिज्युअल डिस्प्ले, एक व्हिज्युअल डिस्प्ले आहे. त्याच्यात काय होतं, यूजर कॅन कंट्रोल थ्रू अ सिंगल ऑर मल्टी टच. तुम्ही तुमच्या स्क्रीनला डायरेक्ट टच करून तुम्ही कंट्रोल करू शकता तुमची स्क्रीन. सम टच स्क्रीन ऑल्सो डिटेक्ट ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट डिटेक्ट करते म्हणजे फक्त तुमचे फिंगर्स नाही तर स्टायलस किंवा ऑर्डिनरी ऑर स्पेशली कोटेड ग्लोव्ज असतात ते सुद्धा यूज केले जातात. तर त्याचा यूज करून सुद्धा तुम्ही तुमची स्क्रीन कंट्रोल करू शकतात. यूजर कॅन इंटरॅक्टिवली प्रोव्हाइड इनपुट टू कंट्रोल द डिस्प्ले. तुम्ही टच स्क्रीनचा यूज करून इनपुट देऊ शकतात. तसंच यूजर कॅन डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द टच स्क्रीन विदाउट युजिंग एनी इंटरमिजिएट डिवाइस लाईक माऊस ऑर टच पॅड. जर तुमच्याकडे टच स्क्रीनचा मोबाईल किंवा टच स्क्रीनचा लॅपटॉप असेल तर तुम्हाला माऊसची किंवा विशेष अशा टच पॅडची एक्स्ट्रा इंटरमिजिएट डिवाइसची काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली ऑपरेट करू शकता. जसं तुम्ही तुमचा टच स्क्रीनचा मोबाईल यूज करता त्याच्यात तुम्ही कोणत्याही पद्धतीचं माऊस कीबोर्ड याचा यूज करत नाही. जे काही आहे ते तुम्ही तुमच्या डिस्प्लेवरच टच करून किंवा स्टायलसचा यूज करून तिथे तुमचं मोबाईल कंट्रोल करू शकतात किंवा तुमचे डिवाइस कंट्रोल करू शकतात. त्याचे एक्झाम्पल काय आहेत, टॅबलेट्स, मोबाईल डिव्हायसेस, ATM, PNR स्टेटस, चेकिंग युनिट्स, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा. हे काय आहेत, एक्झाम्पल आहेत टच स्क्रीनचे, जिथे कुठे टच स्क्रीनचा डिस्प्लेचा यूज केला जातो. कुठे कुठे होतो, तुमचे मोबाईल डिव्हाइसमध्ये टच स्क्रीन आहेत, टॅबलेट्स पण भेटतात टच स्क्रीन, ATM मध्ये, PNR स्टेटस चेकिंग युनिट्स मध्ये, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा, बहुतेक ठिकाणी आजकाल टच स्क्रीनचा यूज केला जातो. थँक्यू.